हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. यावेळी पाटील यांनी नागरिक आणि शासकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. हिंगोली शहरातील महावीर भवनात आयोजित कार्यक्रमात शिवसेना व भाजप महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना जनतेची कामे करवून घ्यायच्या सूचना दिल्या. तसेच जनतेच्या कामाशी निगडीत अधिकारी व कर्मचारी यांना सुद्धा नागरिकांच्या समस्या वेळेच्या वेळी निपटारा करण्याच्या कठोर सूचना दिल्या. यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी अडचणी मांडण्यासाठी सर्वांना व्हॉट्सअपचा नंबर उपस्थितांना शेअर केला. दर 3 महिन्याला जनता दरबार भरवून सामान्यांच्या समस्या सोडवण्याचे त्यांनी जाहीर केले. आपल्या सर्वांना बोललो, ते म्हणले कसं कोणाला नीट करायचं ते मला माहित, म्हणले तुम्ही काळजी करू नका, त्यामुळे त्याची चिंता आता माझी मिटली. या शहराचे शहरप्रमुख अशोक भाऊ नाईक, खास वसमतून आलेले तालुका प्रमुख बालोजीराव तांबोळे, माननीय डॉक्टर रमेशभाऊ शिंदे, हमीदजी प्यारेवाले, सुभाषराव बांगर व्यासपीठावर उपस्थित असलेले. यानंतर त्यांनी सर्वांसोबत आस्थेने स्नेहभोजनात सहभाग घेतला. यावेळी जिल्ह्यातील नागरिक, पत्रकार, विविध विभागाचे कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. हिंगोलीहून मनीष खरात, AI News हिंगोली.